गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या सराईत आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अटक करून 22 किलो वजनाचा गांजा, एक हुंडाई कारसह सुमारे 5,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. NDPS पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले यांना दिवा चौक जवळील जयेश वाईन शॉपच्या समोर एक इसम गांजा विकायला येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना दिली असता त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार NDPS पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सापळा लावून रहमत खान, तजमीज खान याला शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून हुंडाई कारसह 22 किलो गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला. या आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या इसमाने गांजा हा कोठून आणि कोठे विक्री करण्यासाठी आणला होता याबाबत तपास सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कारवाई मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, NDPS पथकातील पोलीस अंमलदार उमेश राजपूत, प्रमोद जमदाडे, दीपक उदमले, प्रकाश गडते यांनी केले. पोलीस स्टेशन मुंब्रा के PSI भोसले के टीम को जानकारी मिली, एक आरोपी जयेश वाइन शॉप यहां पर गांजा बेचने के लिए आने वाला है. उन्होंने ट्रैप लगाया. ट्रैप लगाने पर एक हुंडई कार में आरोपी रहमत खान, तमीज खान 22 किलो गांजा के साथ मिला. उसको अरेस्ट किया. हुंडई कार जब्त की है. उनके साथ जो दो मोबाइल थे, दो मोबाइल भी जब्त किए हैं. आरोपी अरेस्ट है. इन्वेस्टिगेशन शुरू है. आज उनको कोर्ट में भेजा जाएगा और उनका PCR लेकर और ज्यादा इंट्रोगेशन करेंगे. इसमें पूरी चेन, पूरा रैकेट हम डिस्क्लोज करने की कोशिश कर रहे हैं.